इच्चलक्रंजी शहर व परिसरात गेल्या दोन दिवसापासून सतत कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले गुरुवारी दुपारनंतर पावसाने थोडी उघडीप दिल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे दरम्यान या सततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने येथील नदीवरील लहानपूल कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यंदाच्या पावसाच्या हंगामात परतीच्या पावसाने मोठा जोर धरल्याने जोर धरल्याचे दिसून आले गेल्या दोन दिवसापासून रात्र दिवस परतीचा पाऊस कोसळत राहिला त्यामुळे मुख्य रस्त्यासह अन्य रस्त्यावर देखील पावसाचे पाणी साचून राहिले त्यात काही ठिकाणी गटरीतील पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचून या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते तर सतत कोसळत राहिलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन याचा परिणाम आर्थिक उलाढाल देखील मंदावल्याचा दिसून आले रस्त्यावर मोजकेच लोक वावरताना दिसून आले बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत राहिल्याने शहरातील विविध ठिकाणच्या सखल भागात गटारी तुंबून सांडपाणी रस्ते पसरले होते त्यामुळे देखील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते दिवसभर पावसाने ठाण मांडल्याने सूर्यप्रकाशाचेही दर्शन होऊ शकले नाही तरी पश्चिम बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे मागील दोन दिवसात पासून दुपारच्या सत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती मंगळवारी रात्री तर सुमारे दोन तास पावसाने चांगले झोडपून काढले होते तर बुधवारी सकाळपासूनच पावसाने बरसण्यास सुरुवात केली सकाळपासूनच सततधार परसणाऱ्या पावसामुळे शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन गेले होते पावसामुळे नागरिकांसह व्यापारी व्यावसायिकांसह छोट्या विक्रेत्यांच्या अडचणी झाल्या होत्या नेहमी खाद्यपदार्थ फळाच्या गाड्यांना व्यापलेल्या रस्ता पावसामुळे रिकामा झाल्याचे दिसून आले मुख्य चौका चौकात ठाण मांडणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना व्यवसाय करता आला नाही सततधार बरसणाऱ्या पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते ओस पडले होते शहरातील चांदनी चौक विकली मार्केट श्रीपादनगर परिसरासह सखल भागात गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून ओसंडून वाहत होते त्यामुळे त्या ठिकाणच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते गुरुवारी मात्र दुपारपासूनच पावसाने थोडी उसात घेतल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे दरम्यान पंचगंगा नदी पाणी पातळीत कमालीची वाढ लहान पूल पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे